नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी ते चैत्यभूमी 570 किलोमीटर ऐतिहासिक धम्म पदयात्रा यशस्वी केल्या। यावेळी शस्त्राचार्य सुधीर कांबळे, आशिष वाकोडे आदींची उपस्थिती होती। सांगला पुन्हा आनंद होईल काका। धम्मयात्रा सुरू होण्याच्या अगोदर 1 किलोमीटर पुढे पंचशिलाचा झेंडा घेऊन। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।